आमचे सगळ्यांचं श्रद्धास्थान छत्रपती शिवाजी महाराज असतील यांच्या बाबतीतली ही अवहेलना हे सरकार करतंय कुठेतरी असं वाटून जातं जाणीवपूर्वक आमच्या प्रतीकांची अवहेलना केली जाते काय असं आम्हाला वाटतंय. परंतु हे सगळे अधिकार थोरात साहेब मागच्या 2 वर्षापूर्वी आपल्याला देखील सगळ्यांना होते, तत्कालीन मुख्यमंत्र्यांना होते, त्यावेळच्या सरकारला होते. त्यावेळी जर हे पूर्ण झालं असतं तर सगळे लोकांनी आपल्याकडे देखील आशेनं बघितलं असतं. तुमच्या कालावधीत आमच्या कालावधीत अर्धे तुमच्याकडेच आहेत. तिथले दादा आहे, तुम्ही सीएम पूर्वी आपल्याच होतो, आपण तुम्ही पण होता, सगळे आपणच होतो. त्या गावामध्ये गेलेला असाल तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला देखील वंदन केलेलं असेल, पण कोणालाही अशी बुद्धी झाली नाही की त्या आंबोडे गावामध्ये शासकीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शासकीय जयंती सुरू करावी. अध्यक्ष उदय, माझा प्रश्न असा आहे की महाडचं 14 तळ्याचं जे आपलं राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा त्याला आहे, राष्ट्रीय स्मारक येते, 14 तळ्याचं आंदोलन हे समतेच्या चळवळीतलं एक महत्वाचा असा ते क्षेत्र त्या प्रसंग आहे. अध्यक्ष महोदय, त्या 14 तळ्याचं राष्ट्रीय स्मारक असताना अशा प्रकारची परिस्थिती दिसते आहे. नागपूरच्या दीक्षाभूमीचं जे चाललंय ते आताच सन्माननीय विरोधी पक्षाने त्यांनी इथं आपल्या पुढे मांडलं की ती उद्ध्वस्त करण्याचं काम तिथं चाललेलं आहे. अध्यक्ष महोदय, इंदू मिल मधलं जे स्मारक आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, त्यांचं काम पुढे जात नाही अशी अवस्था आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या बाबतीत आता कोणी बोलायला तयार नाही सत्ताधारी, अशा प्रकारची परिस्थिती. अध्यक्ष महोदय, हे सगळे प्रतीक आमची सर्वांची आहेत, देशाची प्रतीक आहेत, आमच्या सर्वांची, बहुजन समाजातले महत्वाचे आहेत. या संविधान देणार आणि लोकशाही चालवणाऱ्या असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, आमचे सगळ्यांचं श्रद्धास्थान छत्रपती शिवाजी महाराज असतील, यांच्या बाबतीतली ही अवहेलना हे सरकार करतंय कुठेतरी असं वाटून जातं जाणीवपूर्वक आमच्या प्रतीकांची अवहेलना केली जाते काय असं आम्हाला वाटतंय. अध्यक्ष महोदय, या सगळ्या बाबतीत तुम्ही कोणत्या पद्धतीचे निर्णय घेणार आहात आणि यांचा सन्मान तुम्ही कसे राखणार आहात हा माझा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य थोरात साहेबांनी 14 तळ्याच्या बाबतीमध्ये आपली भूमिका मांडत असताना अन्य देखील स्मारकांच्या बाबतीमध्ये भूमिका मांडली, परंतु हे सगळे अधिकार थोरात साहेब मागच्या 2 वर्षापूर्वी आपल्याला देखील सगळ्यांना होते, तत्कालीन मुख्यमंत्र्यांना होते, त्यावेळच्या सरकारला होते. त्यावेळी काय, त्यावेळी जर हे पूर्ण झालं असतं तर सगळे लोकांनी आपल्याकडे देखील आशेनं बघितलं असतं. आणि 14 तळ्याच्या बाबतीमध्ये कुठेही दुर्लक्ष झालेलं नाही. सुदैवानं मी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. आधी पहिली गोष्ट, ही सगळी नावं घेत असताना आपण तिथं किती वेळा गेलो याचं देखील आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण सगळ्यांनीच करणं गरजेचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की यासाठी 65 कोटी रुपये सुशोभीकरणासाठी त्या गाळासाठी मंजूर करण्याचा प्रस्ताव हा शासनाकडे आलेला आहे आणि तो एचपीसी समोर जाऊन लवकरात लवकर आम्ही मंजूर करू. दुसरं 7 कोटी रुपये तिथल्या सुशोभीकरणासाठी आम्ही दिलेले आहेत, तो देखील डीपीआर आम्ही बनवतोय, ते देखील काम आम्ही मंजूर करणार आहोत. आणि तिथलं 14 तळ्यातलं पाणी पिण्यायोग्य व्हावं यासाठी आरओ सिस्टीम देखील त्या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे कुठेही आमचं कुठच्या स्मारकाकडे दुर्लक्ष होत नाही, उलट प्रलंबित राहिलेली या महनीय व्यक्तींची स्मारक पूर्ण करण्याचं काम महायुतीचं सरकार करतंय. विरोधी पक्षनेते खर तर हे उत्तर आपण पाहिलं अजूनही स्थार आतल्या उत्तरामध्ये ते कलेक्टरकडे पाठवलेला, जिल्हाधिकाऱ्याकडे काय गरज होती, एखादा याच्यासाठी कन्सल्टंट नेमला असता, चांगली टेक्नॉलॉजी आणि आहेच आपल्याकडे उपलब्ध, ते इस्रायल सांगितलं होता आणि काम सुरू करू शकला असता. एकूणच आपली ही जी उत्तरांची, आता आपलं उत्तर काय आहे बघा, की अध्यक्ष महोदय, हे शुद्धीकरणासाठी मेसर्स ऑर्गॅनिक बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड यांची नियुक्ती करण्यात आली. मायक्रो बायबल कल्चरचे मिश्रण तलावसरून सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जात, तथापि हे पद्धत होत नाही. म्हणून आता राज्यातील अमृतसर येथील सुवर्ण मंदिराच्या धर्तीवर ओझोन प्रक्रिया करून जलशुद्धीकरणाचा 65.52 कोटी रकमेचा सविस्तर प्रकल्प अहवाल सहायक आयुक्त समाज कल्याण आयोग यांच्याकडे सादर केला आहे आणि सदर अनुषंगाने मुद्द्याची पूर्तता करून घेत. आता काय मला सांगा, हे आत्ताही तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये उपायुक्तांच्याकडे हा प्रस्ताव आहे, तुमच्याकडे आलेलाच नाही, त्या स्तरावर आहे. अध्यक्ष महोदय, तुम्ही तुमच्या कालावधीत आमच्या कालावधीत अर्धे तुमच्याकडेच आहेत. तिथले दादा आहे, तुम्ही सीएम पूर्वी आपल्याच होतो, आपण तुम्ही पण होता, सगळे आपणच होतो. हा असं तिकडे इकडे करण्यापेक्षा काम महत्वाचं आहे, याला टोलवाटोली त्या पद्धतीने नाही. तुमच्या आमच्या भावना सारख्या आहेत. हे स्मारक राष्ट्रीय स्मारक आहे अध्यक्ष महोदय. आज लोकांच्या भावनांशी हा खेळ होता कामा नये. इंदू मिल अद्याप ज्या गतीनं चाललाय, तुम्ही समाज कल्याणच्या खात्याचं उत्तर देत आहात,
तुम्ही केलेली तरतूद आणि झालेला खर्च मागच्या वर्षीचा 23-24 मधला काढा, इंदू मिलवर किती खर्च झाला ते मांडू आम्ही बजेटच्या वेळेस, किती खर्च झाला काढा तुम्ही, मग तुम्हाला कळेल तुमची आस्था आहे, अनास्था आहे, दुर्लक्षपणा आहे किंवा जाणून बुजून तुम्ही दुर्लक्ष करतात हे अध्यक्ष महोदय कळेल. यासाठी काय म्हणतो मी की हे काहीतरी ह्या उत्तरातून फिरवाफिरवीचा प्रश्न चाललेला आहे. अरे करोडो लोकांच्या भावात, ज्यामुळे बाबासाहेबांनी ज्यांना मानव म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता तो माणूस म्हणून जगण्याचा अधिकार ज्या बाबासाहेबांनी दिला, जिथे जनावरापेक्षा माणसाची अवहेलना होती, जनावराला इज्जत होती, ही शिकवण कोणी दिली, कुठल्या ग्रंथांनी दिली या देशात हे सगळ्याला माहित आहे, ठाऊक आहे. आणि त्यासाठी या महामानवाने तिथे जाऊन जे आंदोलन केलं आणि त्यामुळे माणसाला अधिकार जो मिळाला, त्या ठिकाणी त्या पावन स्थळाचं स्मृतीस्थळाच्या जतनासाठी वेळ लागता कामा नये, तुम्ही एक टाईमबद्ध कार्यक्रम मंत्री महोदय दिला पाहिजे. हे आम्ही 8 दिवसामध्ये किंवा 15 दिवसामध्ये, आता याकरता लागणारा किती निधी खर्च करण्यात आलाय 1 रुपया सुद्धा, तुम्ही म्हणता हे टेक्नॉलॉजी फेल झाली, काम न करता कशी होईल, तुम्ही याच्यावर झालेला खर्च आम्हाला सांगा, जी जुनी तुम्ही जी टेक्नॉलॉजी सांगितली त्यामध्ये किती खर्च झाला आणि याकरता आपण खर्च करण्यात आला असेल तर ते हे नवीन जे आत्ता हा DPR तुम्ही तयार करताय 65 कोटीची तरतूद केली, 65 काय, यामध्ये 600 कोटी रुपये लागू द्या ना 14 तळ्यासाठी. हे जगभरातील लोकांचं हे स्मृतीस्थळ आहे, 14 तळ्याचं नाव रायगड, छत्रपती शिवरायांचं रायगड आणि बाबासाहेबांचं 14 तळ, हे दोन महान सुपुत्र या देशामध्ये, या राज्याच्या कर्मभूमी म्हणून, ज्यांनी जन्मभूमी म्हणून महाराष्ट्राचा इतिहास आहे, ते जतन करणं हे आपलं काम आहे अध्यक्ष महोदय. ते किती कालावधीमध्ये हा पूर्ण कार्यक्रम आपण करणार आहे त्याला जरा टाइम म्हणून सांगा, तर लोकांच्या भावनेला जरा मदत होईल की लोकांच्या भावनेचा आदर होईल अशी आपल्याला विनंती आहे. आणि ते इंदू मिलचं काम सुद्धा आहे तेही कासव गतीनं सुरू आहे, ते 10% सुद्धा बजेटचा खर्च झाला नाही, त्यालाही आपण कशी कधी कशा पद्धतीनं पुढे नेणार आहात जरा या प्रश्नाला जोडून सांगितलं तर बरं होईल. अध्यक्ष महोदय, मी फक्त जो उल्लेख केला तो चुकीचं कुठं रेकॉर्डवर राहू नये यासाठी मी उल्लेख केला, परंतु 14 तळ्याच्या संदर्भामध्ये उपायुक्त स्तरावर कुठेही प्रस्ताव प्रलंबित नाही. 1/7/2024 हा प्रस्ताव सामाजिक न्याय विभागाकडे मंत्रालयामध्ये आलेला आहे, HPCC झाल्यानंतर लवकरात लवकर त्याला मंजुरी दिली जाईल. परंतु विरोधी पक्ष नेत्याने जो आता इंदू मिलचा देखील या ठिकाणी उल्लेख केला, ते देखील युद्धपातळीवर काम सुरू आहे. आणि त्याच्यामध्ये ऍडिशन म्हणून एक सांगतो की गेली कित्येक वर्ष आपण सगळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आंबवडे जे गाव आहे त्या गावामध्ये गेलेला असाल, तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला देखील वंदन केलेलं असेल, पण कोणालाही अशी बुद्धी झाली नाही की त्या आंबवडे गावामध्ये शासकीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शासकीय जयंती सुरू करावी. पण हे सरकार आल्यानंतर, महायुतीचं सरकार आल्यानंतर तो देखील आम्ही ऐतिहासिक निर्णय घेतला आणि ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाव आंबवडे आहे तिथे स्मारक बांधायचा देखील नव्यानं निर्णय घेतलाय आणि शासकीय जयंती देखील आम्ही सुरू केलेली आहे, ही देखील नोंद आपण घ्यावी.